निधीचं सगळ्या जिल्ह्यांकडून गेलेलं होतं, काय स्थिती आहे राज्यभरासाठी आणि विदर्भामध्ये जे नुकसान भरपाईचा निधी वाटपा? नाही, खरं म्हणजे एकंदरीत आपण पाहिला जून जुलै ऑगस्टमध्ये जी नुकसान झाली होती ते बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 27,65,727 होती. बाधित क्षेत्र हे 23,81,920 हेक्टर होतं. एकूण याची रक्कम पाहिली आपण तर शेतकऱ्यांना जी आपण दिले त्यांच्या अकाउंटमध्ये 3,445,25,00,000 रुपये दिले. शेती काही खरडून गेली होती, शेतीचे नुकसानासाठी 56,45,00,000 रुपये दिले. असे 3,501 कोटी रुपये आपण गणपती महाराजांच्या विसर्जनाच्या आदल्या दिवशी तो आदेश काढले. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांना मनापासून धन्यवाद द्यावं लागेल का दोघांनीही शेतकऱ्यांच्या बद्दल पहिल्यांदा इतका मोठा निधी देण्याची घोषणा केली. पूर्वी आपण एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे 6,800 रुपये द्यायचो, त्याचे डबल केले, 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टर केले. आणि याच्यामध्ये जे जे नुकसान झालेले शेतकरी आहे, माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत आम्हाला जे रिपोर्ट तुटक काही तक्रारी आहे, परंतु मोठ्या प्रमाणावर हा जो पंचनामे करण्याचा जो सरकारची यंत्रणा होती त्यांनी बऱ्यापैकी चांगल्यापैकी पंचनामे केले, म्हणून जास्त तक्रारी नाहीये. अजून पाऊस आला किंवा अजून काही कमी जास्त झाला, कुठं लोकांनी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला ज्यावेळेस भेटले मुंबईमध्ये काही लोकांनी त्यांनी सांगितलं की सातत्याच्या पावसामुळे आमचं नुकसान झालेलं आहे. 65 मिलीमीटर पडला नाही, परंतु सातत्याने पडला आणि त्याच्यामध्ये शेतकरी थोडा अडचणीमध्ये. त्यालाही मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की 33%पेक्षा जास्त नुकसान झालं असेल किंवा सातत्याच्या पावसामुळे शेतकऱ्याला जी काही नुकसान भरपाई पाहिजे त्याचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिले आणि त्या माध्यमातून त्याचेही पंचनामे चालू आहेत. काही ठिकाणी अनेक नवीन रोग येतात, कीटक आपण पाहिले तर गोगलगाय नावाचा एक उस्मानाबादमध्ये आणि बीडमध्ये काही भागामध्ये आला, त्याचेही पंचनामे चालू आहे. अशा पद्धतीने जे काही अजून कुठं चुकून राहिले असेल, परंतु मुख्यमंत्री महोदयाचा स्पष्ट आदेश आहे का एकही नुकसान झालेला शेतकरी नुकसानपासून वंचित राहणार नाही, त्याची दक्षता घेण्यासाठी माझ्यावर जबाबदारी टाकली. मी खरं म्हणजे 1,100 किलोमीटर फिरलो, 9 जिल्हे फिरलो, 35-36 तालुके फिरलो आणि या तालुक्यामध्ये फिरल्यानंतर ज्या ज्या बांधापर्यंत गेलो, सकाळी 7 वाजेपर्यंत रात्री 8 वाजेपर्यंत ज्या ज्या ठिकाणी लोक राहत होते त्या शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी जे आदेश दिला त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली आणि त्याचा फायदा आपण आज पाहतो की अनेक शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत. ते आता ज्यावेळेस जातील विड्रॉल करतील त्यावेळेस त्यांचा नुकसान आणि विशेषतः पीक विम्याच्या बाबतीत अजून अंतिम निर्णय झालेला नाही आहे. पीक विम्याच्या बाबतीत जे जे काही पीक विम्याचे निकष आहेत त्या निकषाप्रमाणे ज्या नियमाप्रमाणे त्याच्या पुढे जाऊन मुख्यमंत्री महोदयांनी असं बोललं की भाई पीक विमा कंपन्यांनी शेतकरी संकटामध्ये सापडल्यानंतर त्याला मदत करण्यामध्ये कुठेही कुचराई करू नये, कुठेही त्या फार जाचकाठी टाकून त्यांना मदत करावी असा आदेश मुख्यमंत्री महोदयाचा शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे. शेतकरी आत्महत्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत, अगदी विदर्भात आम्ही पाहतोय की रोज दुसऱ्या जिल्ह्यामधून अशी बातमी येते, कुठेतरी हे थांबवण्यासाठी आणखी प्रयत्नांची गरज आहे. करेक्ट. नाही, आपण जे बोलू लागले तो महत्वाचा विषय आहे. याच्यावर बी मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलं का तुम्ही याच्या उपाययोजना करा. शेतकरी निराश का होतोय, शेतकरी टोकाची भूमिका आत्महत्यासारखी का घेतोय, त्याचे कारण शोधण्यासाठी बळीराजासोबत एक दिवस कलेक्टर, कमिशनर, मी स्वतः मंत्री असेल, सर्व तलाठीपासून तर कलेक्टर महोदयापर्यंत आणि कृषी सहायकापासून तर सचिवापर्यंत आणि विशेषतः ग्रामसेवकापासून तर सीओपर्यंत असे 9,000 गावं झिकझाक आम्ही कव्हर करणार आहे आणि त्याच्यामध्ये बळीराजासोबत एक दिवस राहण्यासाठी महसूल विभागाला आम्ही विश्वासात घेतला. महसूल विभाग त्यामध्ये एक दिवस देणार आहे, ग्रामविकास विभाग एक दिवस देणार आहे आणि कृषी विभाग 3 दिवस. अशा पद्धतीने त्या शेतकरी बांधवाच्या जो दिनचर्या सकाळच्या 5 वाजेपासून सुरू होतोय तर 5 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत त्याला काय त्रास होतो हे जाणून घेऊन हे आत्महत्या होणारच नाही याच्या उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाकडे आम्ही हे सर्व करून त्यांच्यासोबत जाऊन त्यांची चर्चा करून याचा एक प्लॅन तयार करू. प्लॅन ए बी असे 2 वेगवेगळे राहतील, त्यामधून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीने असे ठोस पावलं कोणते उचलल्या जातील हे धोरणात्मक निर्णय मोठा निर्णय आहे.
यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाच्या मदतीने कॅबिनेटमध्ये येऊन किंवा अधिवेशनामध्ये याची घोषणा होऊ शकते असं मला वाटतंय. परंतु जोपर्यंत आपण त्या शेतकरी बांधवांकडे जाणार नाही, त्याच्या व्यथा, त्याच्या अडचणी, त्याच्या येणारे प्रॉब्लेम हे जाणून घेतले की याच्यावर काही ना काहीतरी 100 दिवसांनंतर उपाययोजना काढण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिला जाईल आणि शासन त्याच्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकऱ्याला मदत करेल. आणि तुम्ही जसं सांगितलं की आत्महत्या होणारच नाही किंवा आत्महत्या थांबवण्यासाठी ज्या ज्या पर्याय उपाययोजना करता येईल त्या करू. नहीं, किसान की आत्महत्या रोकने के लिए जो जो पर्याय करने का आदेश मुख्यमंत्री जी ने दिया है उसका पालन करने के लिए एक दिन किसान के साथ ये हमारी योजना 9000 गांव तक जाएगी. 9000 गांव तक कलेक्टर रहेंगे, कमिश्नर रहेंगे, आईएएस ऑफिसर से लेके तो क्लास वन अधिकारी रहेंगे, महसूल के रहेंगे, ग्राम विकास के रहेंगे और विशेषता कृषि विभाग के रहेंगे. ये जाके उस किसान की इतनी नाराजगी क्यों है, आत्महत्या जैसे इतना बड़ा कदम वो क्यों उठाता है, इसलिए उसको उपाय क्या करना चाहिए, उनको क्या अड़चनें आती है, क्या उनके प्रॉब्लम है, क्या उनका माल पकने के बाद में जो सरकारी रेट से खरीदा जाता है नहीं जाता, उन्होंने वहां जो उनको बीज दिया जाता वो अच्छा है क्या नहीं है, उसकी उगम शक्ति कितनी है, ऐसे छोटे छोटे प्रश्न है. उनको कोई जोड़ धंधा, उनको किसान को बैंक का लोन, इतने छोटे छोटे उनके प्रॉब्लम रहते हैं कि वो सब जानने के बाद में इसके ऊपर उपाय योजना की जाएगी. और मुझे लगता है कि महाराष्ट्र राज्य इस पे जरूर उपाय योजना आने वाले मार्च तक काढ़ेंगे और वो मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री महोदय को हम सारी चीजें बताएंगे और उसके ऊपर अंतिम निर्णय मार्च के वक्त हमारा जो बजट सेशन रहता है उसमें किया जाएगा. नहीं, राजकारणामध्ये दोन्ही बाजू पाहिल्यानंतर त्यामध्ये कोणता उत्तर द्यायचा आहे, काय उत्तर द्यायचं आहे याच्यापेक्षा आपल्या राज्याची कायदा सुव्यवस्था अबाधित कशी राहील, आपल्या राज्यामध्ये राहणारे लोक गुन्हागोविंदाने कसे राहतील याच्याकडे पहिले लक्ष देणं आवश्यक आहे. काही आमदारांमधला राजकीय वाद असू शकतो, त्यांच्या पुरता येतो, काही महाराष्ट्रभर चिघळण्यासारखा प्रश्न नाही. आणि निश्चित असे जे जे प्रश्न निर्माण होतात त्याला आमच्याकडे जी एक सिस्टीम आहे काम करण्याची सरकारची, ते कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याच्याबद्दल कायद्याने जी जी सुरू झालेला वाद आता आम्हीच ओरिजिनल असे राडे रस्त्यावर सुरू झालेले. नाही, खरं म्हणजे गणपती महाराज सर्वांचेच आहेत, ते काही एखाद्याचे ओरिजिनलचे आणि डुप्लिकेटचे नाही. जितके लोक आपल्या या राज्यामध्ये राहतात त्याचा गणपती महाराजाचा सण साजरा करताना सर्व साजरे करतात. आणि मला तर असं वाटतं काही काही फार मोठा वादाचा विषय नाहीये, पण काही राजकीय ज्या ठिकाणी दोन वेगवेगळे ग्रुप वेगवेगळे गट आले वेगवेगळे तट आले तर त्याचा थोडाफार आपल्याला दिसतोय. परंतु सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या वेळेस जे गणपती विसर्जनापर्यंत बसण्यापासून तर विसर्जनापर्यंत जे काही पहिल्यांदा त्या इतक्या मोठ्या प्रमाणावर हिंदू सणाचा विचार करून, मी जे विशेष बोलू लागलो तुम्हाला का, याचा विचार करून त्याला शिथिलता आणली, त्यांना सर्व जल्लोषामध्ये गणपती महाराजाचा हा 10 दिवसाचा उत्सव साजरा केला आणि त्यामध्ये सरकारकडून जी जी मदत लागत असेल ती करण्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले, त्याचा पालनपुऱ्या महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी पोलिसांनी केलेला आहे. थोडाफार तर राजकारण आहे, तुम्ही समजू शकतात का, राजकारणामध्ये राजकारणासाठी कारणं शोधावी लागते आणि ते कारण छोटे तेजी मंदीचे कधी आले असेल तर त्याच्यामध्ये गणपती महाराजांनी यावेळेस कोणाच्या मध्ये वादविवाद न होता इतक्या जल्लोषामध्ये माझ्या माहितीप्रमाणे या 3 वर्षांमध्ये पहिला वर्ष आहे इतक्या उत्सवाने साजरा झाला, महाराष्ट्रभर साजरा झाला. त्याचा परिणाम राजकारणामध्ये जोडल्या गेलं तर त्याला कसंही अर्थ लावा निघू शकतात, परंतु सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांनी जे जे सण याच्या पुढे येतील ते सर्व जल्लोषात साजरे करावे पण कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी अशा अनेक महत्वाच्या सूचना दिल्या आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये होऊ लागली. सरन्यायाधीशांच्या मंचावर मुख्यमंत्री काल होते आणि जयंत पाटलांनी त्यावर टिप्पणी केली की खटला प्रलंबित आहे त्या ठिकाणी नैतिकता नाही. हे पहा, आता जयंत पाटील साहेबाला फक्त विरोधी पक्षाची भूमिका करायची, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाचे देशाचे चीफ जस्टिस हे आपल्या राज्याचे झालेले आहे, त्याच्या सन्मानाच्या कार्यक्रमाला बी गेले त्याचा अर्थ लोक वेगळे करतात हे दुर्दैव आहे. खरं म्हणजे चीफ जस्टिस साहेबाच्या बद्दल कोणीही टीका टिप्पणी करण्याचा कोणाला अधिकार नाहीये, त्यांचा सन्मान आणि मुख्यमंत्री महोदय सन्मानाच्या कार्यक्रमाला जाणं हे काही मला तर वाटतं काही हे जे बालिशपणाची लक्षणं आहे असं बोलणं.
छत्रपतींचा विचार म्हणजे